कोरोनाच्या संकटामुळे आणि त्यानंतर सुरू झालेल्या भारत चायना संघर्षामुळे कोकणातील मासेमारीला थेट फटका बसलाय. भारत आणि चीन यांच्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली असल्यानं चीनी बाजारपेठेत जाणारी मासळी बंद झाली आहे. यामुळे कोकणातील मासेमार बांधवांनी अद्याप आपल्या नौका समुद्रात लोटलेल्या नाहीत. यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. शासनाकडून 1 ऑगस्ट रोजी मासेमारीला अधिकृत परवानगी देण्यात येते. यावर्षी देखील 1 ऑगस्ट रोजी शासनाच्या वतीनं मासेमारीवरील बंदी अधिकृतरित्या उठवण्यात आली. पण असं असलं तरी कोकणातील मासेमार अद्याप आपल्या नौका समुद्रात लोटायला तयार नाहीत. कोकणातील समुद्रात मोठ्या प्रमाणात मिळणारा राणी मासा, बोंबील, बगे आणि इतर छोट्या मासळीला चीनी बाजारपेठेत मोठी मागणी असते. तिथले दलाल लिलावात मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करून ते मुंबईतल्या प्रक्रिया केंद्रात पाठवतात. मुंबई इथं त्यावर प्रक्रिया करून ते हवाबंद करून चायना मार्केटला पाठवण्यात येतात. मोठ्या माशांना आशिया आणि युरोपीय देशांमध्ये मागणी असते. मात्र सध्या जगावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्यानं चीन आणि भारत यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असल्यानं भारत आणि चीन देशातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. यामुळे जरी मासेमारी केली तरी परदेशात मासे पाठवणं शक्य नसल्यानं मासेमारीला आता चांगलाच ब्रेक लागलाय. याबाबत सुवर्णदुर्ग फिशिंग संस्थेचे अध्यक्ष आणि दापोली पंचायत समितीचे सभापती रव हजवानी यांनी तरुण भारतला माहिती दिली. मी एक मच्छीमार आहे आणि इथे सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहे. आज या ठिकाणी 1 ऑगस्ट सुरू झालंय तरी मच्छीमारी बंद आहे, कारण डिझेलचे जे वाढते भाव आहेत त्याच्यामुळे मच्छीमारीच्यावरती भरपूर परिणाम झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की इथे येणारे जे खलाशी असतात, डहाणूकड, तलासरी किंवा उत्तर प्रदेशमधून जे खलाशी येतात ते लॉकडाऊनमुळे आलेले नाही आहेत. तिसरा मुद्दा की जो डिझेलचा भाव वाढल्यामुळे आम्हाला काय रेट मिळणार आहेत हे सुद्धा घेणारे व्यापारी सांगू शकत नाही आहेत. आणि ते व्यापारी सांगतायत की जर माल चायनाला जात नाही आहे तर मालाला रेट मिळतील किंवा नाही मिळतील किंवा पैसे मिळतील ह्याचीसुद्धा शाश्वती नाही आहे. आणि मुंबईमध्ये मी एक व्हॉट्सअपवरती असं केलं, मुंबई असोसिएशन जी आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती त्यांच्या असोसिएशननी ही टाकलेलं होती, बातमी टाकलेली होती की 1 सप्टेंबरला मुंबई भाऊ धक्का हा चालू करू, तिथपर्यंत कोणीही माल घेऊ नये. त्यांच्या असोसिएशनचं असं एक मीटिंग झालेली होती आणि त्यांनी तो व्हॉट्सअपवरती टाकलेला आहे. आणि खलाशी वर्ग इथे कमीत कमी 1500 बोटी आहेत हरणेपाजेमध्ये, आणि साधारणतः एका बोटीवरती 7 ते 8 माणसं असतात. स्थानिक माणसं कमी पडतात म्हणून डहाणू किंवा UPची इथली माणसं येतात, त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय हा धोक्यात आलेला आहे. हरणे व्यापारी संघटनेचे सचिव सुनील आंबुर्ले म्हणाले, या हरणे बंदरामध्ये दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी मच्छीमारीचा व्यवसाय सुरू होतो आणि त्या अनुषंगाने ही पूर्ण बाजारपेठेमध्ये व्यवसाय सुरू होत असतात. परंतु ह्या करोना काळामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून जो व्यापार पूर्णपणे बंद आलेला आहे, मासेमारी बंद झाली, त्याचा फटका पूर्णपणे या हरणे बाजारपेठेला, दापोली तालुक्यातील बाजारपेठेला बसलेला आहे. आणि आतासुद्धा 4 महिने होऊन गेल्यानंतर हे मासेमारी आजसुद्धा सुरू झालेली नाही आहे. वातावरण पावसाळी आहे, वादळी हवा आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मासेमारी जी बाहेरच्या देशामध्ये जावी लागते, एक्सपोर्ट होतो मासे माशांचा प्रकार, तो यावर्षी होईल की नाही ही अजून शंका आहे. त्यामुळे माशांना दर नाही आहे, त्यामुळे खरेदी करणारे व्यापारीसुद्धा उत्सुक नाही आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फटका हा हरणे व्यापारी बाजारपेठेला होत आहे. त्या अनुषंगाने जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, छोटे बैलगाडीवाले आहेत, बर्फ कारखानदार आहेत, डिझेल विक्रेते आहेत, रिपेरिंग करणारे कारागीर आहेत, इंजिन रिपेअर करणारे आहेत, बोटी रिपेअर करणारे आहेत, असे असंख्य इथे त्या व्यवसायावरती अवलंबून राहणारे जो वर्ग आहे त्या सगळ्या वर्गांचा व्यापार रोजीरोटी आज पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आणि फार भयानक संकट, आर्थिक संकट या अनुषंगाने आपल्या बाजारपेठेमध्ये आणि व्यापाऱ्यांवरती येत आहे. एकीकडे करोनामुळे व्यापारी आणि बाजारपेठ हैराण असताना पुन्हा हा दुसरा एक आपल्याकडे विषय येत आहे की या अनुषंगाने अद्याप मासेमारी सुरू होत नाही. आणि जर हे हरणे बंदरातली मासेमारी जर सुरू होत नसेल तर त्याचा फटका संपूर्ण हरणेला नव्हे तर संपूर्ण दापोली तालुक्याच्या बाजारपेठेला होत आहे. आणि हा संपूर्ण व्यापाऱ्यांना चिंतेचा विषय आहे. कोकणातील कोळी बांधवांना गेल्या मासेमारी हंगामात 2 वादळांचा सामना करावा लागला. शिवाय गेल्या वर्षी आलेल्या LED आणि पर्सी नौकांच्या हल्ल्यामुळे इथल्या कोकणातील स्थानिक मच्छीमार बांधवांचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडून पडलाय. यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानं मासेमारी हंगाम शासनाकडून अधिकृत बंदी येण्याआधी तो संपुष्टात आला.
या अनेक संकटांचा सामना सुरू असतानाच भारत आणि चीन यांच्या तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं याचा फटका थेट कोळी बांधवांना बसलाय. हे वातावरण लवकरात लवकर निवळावं, भारत आणि चीन यांच्यातील वाहतूक व्यवस्था लवकर सुरळीत व्हावी अशी आशा कोळी बांधवांकडून व्यक्त केली जाते. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.